आपण सेक्शन 208 पाहत होतो. याच्यामध्ये सप्लाय ऑफ कॉपीज ऑफ स्टेटमेंट अँड डॉक्युमेंट्स टू अक्यूज, याच्यामध्ये सप्लाय करायचं आहे अक्यूजला काय करायचं आहे, स्टेटमेंट्स आणि डॉक्युमेंटची कॉपी सप्लाय करायची आहे. इन अदर केसेस विच आर ट्रायबल बाय कोर्ट ऑफ सेशन, इथे जे केस आहे पहा, आपण पाहिलेलं आहे की एक केस मॅजिस्ट्रेटकडे जाते, मग मॅजिस्ट्रेट ती काय करतो, केस पुढं फॉरवर्ड करतो जशा पद्धतीची असेल त्या पद्धतीने. आता समजा ट्रायबल बाय कोर्ट ऑफ सेशनकडे गेलेली आहे केस, मग अशा वेळेस काय करायचं आहे, सप्लाय ऑफ कॉपीज ऑफ स्टेटमेंट्स अँड डॉक्युमेंट्स टू अक्यूज, अक्यूजला जे त्यांनी डॉक्युमेंट्स वगैरे द्यायचे आहेत ते सप्लाय करायचे आहेत. इन अदर केसेस विच आर ट्रायबल बाय द कोर्ट ऑफ सेशन, वेर इन केस वेर विच वॉज इन्स्टिट्यूटेड अदरवाईज दॅन ऑन अ पोलीस रिपोर्ट, जे पोलीस रिपोर्टच्या व्यतिरिक्त ज्या केसेस फाईल होतात, इफ इट अपियर्स टू द मॅजिस्ट्रेट हू इज इश्युईंग प्रोसेस अंडर सेक्शन 204 दॅट द ऑफेन्स इज ट्रायबल एक्सक्लुझिव्हली बाय द कोर्ट ऑफ सेशन, देन द मॅजिस्ट्रेट शॅल विदाऊट डिले फर्निश टू द अक्यूज फ्री ऑफ कॉस्ट, अंडरलाईन करा फ्री ऑफ कॉस्टला, अ कॉपी ऑफ ईच ऑफ द फॉलोईंग, पहा कुठल्या कुठल्या कॉपीज मॅजिस्ट्रेटने द्यायच्या आहेत अक्युज पर्सनला ते पहा, द स्टेटमेंट्स विच वेअर रेकॉर्डेड अंडर सेक्शन 200 ऑर अंडर सेक्शन 202. आता 200 काय सांगतं, 202 काय सांगतं हे तुमचं शिकवून झालेलं आहे, दॅट इज शिक आपण पाहणारच आहोत, दॅट इज स्टेटमेंट ऑफ ऑल दोज पर्सन्स हू आर एक्झामिन बाय द मॅजिस्ट्रेट, जे स्टेटमेंट देतात विटनेस जे स्टेटमेंट देतात ते रेकॉर्ड केलं जातं, लिहिलं जातं आणि ते त्याच्या कॉपीज कुणाला द्यायच्या आहेत, अक्युजला द्यायच्या आहेत. द स्टेटमेंट अँड कन्फेशन इफ एनी रेकॉर्डेड अंडर सेक्शन 161 ऑर सेक्शन 164, स्टेटमेंट ऑफ कन्फेशन पण द्यायचं आहे त्याला, एनी सच डॉक्युमेंट विच वॉज द प्रोड्यूस्ड बिफोर द मॅजिस्ट्रेट ऑन विच द प्रॉसिक्युशन प्रपोजेस टू रिले, ज्याच्यावर प्रॉसिक्युशन पुढची केस डिपेंड आहे असे सगळे डॉक्युमेंट्स कुणाला द्यायचे आहेत, अक्युज पर्सनला द्यायचे आहेत. ओके, प्रोव्हाइडेड दॅट, अंडरलाईन करा प्रोव्हाइडेड दॅट, पुढं प्रोविजो क्लॉज आहे, एनी सच डॉक्युमेंट इज होल्युमिनस देन ही शॅल इन्स्टेड ऑफ फर्निशिंग द अक्यूज विथ अ कॉपी देअर ऑफ डायरेक्ट दॅट ही दॅट इज अक्यूज विल ओनली बी अलाउड टू इन्स्पेक्ट इट आयदर पर्सनली ऑर थ्रू लीडर इन कोर्ट. हा फार महत्त्वाचा डॉक्युमेंट आहे, जे होल्युमिनियस म्हणजे फारच गुप्त डॉक्युमेंट आहे, ते डॉक्युमेंट फक्त कुणाला चेक करायला दिलं जाईल, अक्यूजला किंवा त्याच्या प्लीडरला चेक करायला जाईल, फक्त चेक करायला जाईल, इन्स्पेक्ट करायला दिलं जाईल, अदरवाईज ते कॉपी दिली जाणार नाही. सेक्शन 209 पाहूया, कमिटमेंट ऑफ केस टू कोर्ट ऑफ सेशन वेन ऑफेन्स इज ट्रायबल एक्सक्लुझिव्ह बाय इट, कोर्टाकडूनच केस, कोर्ट ऑफ सेशनकडूनच केस चालू राहणार आहे. द कोर्ट ऑफ सेशन कॅन नॉट टेक कॉग्निझन्स ऑफ अ केस फॉर ट्रायल डायरेक्टली, अंडरलाईन करा, ट्रायल डायरेक्टली सेशन कोर्टामध्ये ट्रायल चालत नाही, बट कॅन डू सो ओनली व्हेन, कधी करतं हे, इट इज कमिटेड टू इट बाय अ मॅजिस्ट्रेट, मॅजिस्ट्रेट कमिट करतो. आपण मागचे सेक्शन जर पाहिले तर माहिती आहे आपल्याला की मॅजिस्ट्रेट ती कोर्ट ट्रान्सफर करतो किंवा कमिट करतो की कोर्ट सेशन कोर्टाला जाणार आहे. When a police report is forwarded to the magistrate, he is only to examine the report and other documents referred in section 209. Okay? And find out whether the facts stated in the report make out an offence tribal exclusively by the court of session. हे आपण पाहिलेलं आहे. Once he reaches that conclusion, he is to do no more and commit the case टू द कोर्ट ऑफ सेशन. मॅजिस्ट्रेटकडे केस जाते, तो कमिट तो पाहतो, एक्झामिन करतो ती केस कुठल्या कोर्टाकडे जाणार आहे हे तो काय करतो, कमिट करतो, फॉरवर्ड करतो. ही इज नॉट रिक्वायर्ड टू हिअर द अक्यूज नॉर ही इज इंडिकेट्स दॅट ही नीड नॉट कंडक्ट इन्क्वायरी. ओके, फॉर द पर्पज ऑफ कमिटिंग अ केस टू द कोर्ट ऑफ सेशन, सेक्शन 209 प्रिस्क्राइब्स द नेसेसरी प्रोसिजर. काय प्रोसिजर आहे पहा, अकॉर्डिंग टू इट when the accused appears or it brought before the magistrate and it appears to him that the case is exclusively triable by a court of session, he shall, tyacha samore case yete magistrate samore, other than police report neem kya police report through yeil to kay karto, te examine karto case ani ti case kay karto, commit karto
पुढे देतो कुणाकडे, सेशन कोर्टाकडे. मग समजा अशी केस त्याच्याकडे आली तर त्यांनी काय प्रोसिजर फॉलो करायची, ही सुद्धा आपल्या कोडमध्ये दिलेली आहे. काय प्रोसिजर फॉलो करायची पहा. आता ही केस आहे, फॉर एक्झाम्पल एक मर्डर केस आहे आणि ती आता सेशन कोर्टाकडे जात आहे, तर काय काय प्रोसिजर आहे, काय काय स्टेप्स आहेत ते पाहूया आपण. पहिलं कमिट. आफ्टर कम्प्लाइंग विथ द प्रोव्हिजन्स ऑफ सेक्शन 207 अँड सेक्शन 208 ॲज द केस मे बी, म्हणजे कॉग्निझिबल केस आहे, नॉन कॉग्निझिबल केस आहे, द केस मे बी द केस टू द कोर्ट ऑफ सेशन अँड सब्जेक्ट टू द प्रोव्हिजन्स ऑफ दिस कोड रिलेटिंग टू बेल. ओके, आता इथं बेल कॉन्सेप्ट सुरू होते. एकतर बेल होईल, रिमांड होईल, द ॲक्युज अंटील सच कमिटमेंट हॅज बीन मेड. एकतर त्याची बेल होईल, त्याचा रिलीज होईल किंवा त्याला रिमांड होईल. ओके, सब्जेक्ट टू द प्रोव्हिजन्स रिलेटिंग टू बेल. समजा बेल झाली त्या व्यक्तीला, देन रिमांड, बेल, रिमांड द ॲक्युज टू कस्टडी ड्युरिंग अँड अंटील द कन्क्लुजन ऑफ द ट्रायल. समजा बेल, त्याचं बेल असू दे किंवा रिमांड असू दे, तो कुठे राहणार आहे, कस्टडीमध्ये राहणार आहे. ओके, देन सेंड टू दॅट कोर्ट ऑफ सेशन द रेकॉर्ड ऑफ द केस अँड द डॉक्युमेंट अँड आर्टिकल इफ एनी विच आर टू बी प्रोड्यूस इन इव्हिडन्स. त्याच्याबरोबरकडे जे जे डॉक्युमेंट्स आलेले आहेत, आपण बोलतो बघा कोर्टामध्ये तुम्ही जाल तेव्हा तुम्हाला कळेल, रेडी बोर्ड अनरेडी बोर्ड असतं तिथं. कोर्टामध्ये मॅजिस्ट्रेट ऑब्झर्व करतो, तो जे ज्याच्याकडे केस जाते, ज्याच्याकडे कंप्लेंट जाते, तो ऑब्झर्व करतो की केस कुणाकडे द्यायची बाबा, ही सेशन कोर्टाकडे द्यायची आहे, मग तो सेशन कोर्टाकडे कमिट करेल, मग त्याच्यामध्ये त्याला बेल होऊ दे नाही तर रिमांड होऊ दे. ओके, त्याच्यानंतर बेल आणि रिमांड जर झाली तर त्याच्या पुढे काय करायचं आहे, त्याला पोलीस कस्टडीमध्ये ठेवावं लागतं ट्रायलच्या दरम्यान. ओके, देन सेंड टू द कोर्ट ऑफ सेशन द रेकॉर्ड ऑफ केस. केसचं संपूर्ण रेकॉर्ड त्या सेशन कोर्टाकडे पाठवलं जातं. ओके, कशासाठी, तर तिथं पण ऑब्झर्वेशन करायचं असतं ना. नंतर डिपॉइंटेड नोटिफाय, म्हणजे दॅट इज इन्फॉर्म द पब्लिक प्रोसिक्युटर ऑफ अबाउट द कमिटमेंट ऑफ द केस टू द कोर्ट ऑफ सेशन. आणि पब्लिक प्रोसिक्युटर हा ॲक्युजच्या साईडने असतो. पब्लिक प्रोसिक्युटर म्हणजे कोण, सरकारी वकील. कोणाकडून असतो, ॲक्युजच्या, गुन्हेगाराच्या साईडने असतो तो. आता सेक्शन 210 पाहूया. हे सगळे प्रोसिजर्स आहेत, ह्या बारीक बारीक प्रोसिजर्स आहेत ज्या पुढे तुम्हाला प्रॅक्टिसमध्ये फार उपयोगी आहेत, किंवा जे एम एस सीसाठी तुम्हाला सेक्शन्स लक्षात ठेवण्यासाठी उपयोगी आहेत. तुमच्या पेपरमध्ये एवढं डिटेल विचारतीलच असं नाही. सेक्शन 210, प्रोसिजर टू बी फॉलोड वेन देअर इज अ कंप्लेंट केस अँड पुलिस इन्व्हेस्टिगेशन इन रिस्पेक्ट ऑफ द सेम ऑफेन्स. कंप्लेंट केस आहे आणि पुलिसचं इन्व्हेस्टिगेशन आहे त्याच ऑफेन्समध्ये, त्याच गुन्ह्यासाठी. देन when a case which was instituted otherwise than on a police report, complaint case, ही complaint आलेली आहे, direct मध्ये police report नाही आहे. It appears to the magistrate in the course of the inquiry or trial that an investigation by the police is in progress in relation to the offence under inquiry or trial. पहा इथं काय आहे, ही complaint आहे, police investigation करतायत. The magistrate shall stay the inquiry or trial and call for a report on a matter from the police officer conducting the investigation. आता पहा, तुम्हाला जर तुम्ही जर मागच्या रिव्हिजन्स केले किंवा आठवलं तर तुम्हाला कळेल की एक केस येते कोर्टामध्ये, मग ती केस मॅजिस्ट्रेटकडे येते, कंप्लेंट येते आणि पोलीस ऑफिसरला काय दिलं जातं, ऑर्डर दिली जाते आणि इन्व्हेस्टिगेशन करायला सांगतात. आणि त्याने कशा पद्धतीने इन्व्हेस्टिगेशन केलं जातं ते आपण पाहिलेलं आहे. सो त्या रिपोर्ट्सवर सुद्धा आधारित केस काय पुढे चालते. इफ रिपोर्ट इज मेड बाय इन्व्हेस्टिगेटिंग पोलीस ऑफिसर अंडर सेक्शन 173 अँड ऑन सच रिपोर्ट कॉग्निझन्स ऑफ अँड एनी ऑफेन्स इज टेकन बाय द मॅजिस्ट्रेट. पोलीसचा रिपोर्ट आला आहे, त्याच्यावर कॉग्निझन्स घेतला गेला आहे. अगेन्स्ट एनी पर्सन हू ऑल्सो अन ॲक्युज इन द प्रेझेंट कंप्लेंट केस, तीच व्यक्ती गुन्हेगार ठरते त्या इन्व्हेस्टिगेशनमधून. देन द मॅजिस्ट्रेट शॅल इन्क्वायर इन टू ट्राय टुगेदर द कंप्लेंट केस अँड द केस अरायझिंग आउट ऑफ द पोलीस रिपोर्ट. एकच व्यक्ती गुन्हेगार आहे, पोलीस इन्व्हेस्टिगेशन पण करतात आणि त्याच्याविरुद्ध कंप्लेंट पण आली, मग दोन्ही केसेस काय केले जातील, एकत्रपणे चालवली जाईल. ॲज इफ बोथ द केसेस वेअर इन्स्टिट्यूटेड ऑन अ पोलीस रिपोर्ट. इफ द पोलीस रिपोर्ट does not relate to any such person who is accused in the present case, complaint case,
or if the magistrate does not take cognizance of any offence on the police report, then he shall proceed with the inquiry or trial of the complaint case which was initially stayed by him in accordance with the provisions of this code. त्याच्याकडे केस ऑलरेडी कंप्लेंट ऑलरेडी येऊन पडलेली आहे आणि मग पोलिसांच्या इन्व्हेस्टिगेशनमध्ये पण तीच व्यक्ती सापडते आहे, तर मग ती केस काय केली जाईल, पोलीस रिपोर्टवर डिपेंड ठेवली जाईल. ओके, आता आपण बेलचं कॉन्सेप्ट पाहूया, बेल काय आहे ते पाहूया. मॉड्यूल नंबर 6 बेलची कॉन्सेप्ट आहे, बेल कॉन्सेप्ट अँड पर्पज. बेल म्हणजे काय, आपण बेल आणि रिमांड पाहिले, आता बेल पाहूया. बेलवर क्वेश्चन येतो तुम्हाला, आणि बेल हे तुम्हाला सर्वात जास्त अर्निंग करून देणारं प्रोसिजर आहे, त्यामुळं नीटपणे लक्षात ठेवा. बेल कॉन्सेप्ट अँड प्रोसेस, पर्पज काय, उद्देश बेल, कशासाठी बेल हा शब्द आहे. बेल डिनोट्स द प्रोविजनल रिलीज ऑफ अन ॲक्युज इन अ क्रिमिनल मॅटर इन विच द कोर्ट इज एज टू अनाउन्स अ जजमेंट. ओके, बेलची डेफिनेशन काय सांगते, अंडरलाईन करा संपूर्ण डेफिनेशनला. बेल डिनोट्स, बेल काय सांगतं, द प्रोविजनल रिलीज ऑफ अन ॲक्युज. प्रोविजनल रिलीज होते, बेल केलं की प्रोविजनल रिलीज होते, म्हणजे पूर्ण सुटका होत नाही पण रिलीज होते. इन अ क्रिमिनल मॅटर, क्रिमिनल मॅटरला अंडरलाईन करा. इन विच द कोर्ट इज एज टू अनाउन्स अ जजमेंट, कोर्टाने अजून जजमेंट दिलेलं नाही आहे, कोर्टामध्ये केस चालू आहे आणि त्या केसमध्ये बेल केलं जातं एखाद्या व्यक्तीचं. द एक्सप्रेशन बेल मीन्स अ सिक्युरिटी डिपॉझिटेड टू अपियर बिफोर अ कोर्ट फॉर रिलीज. सिक्युरिटी डिपॉझिट केलं जातं, पैसे दिले जातात आणि पैशांवर बेल केलं जातं. टू अपियर बिफोर द कोर्ट, बिफोर कोर्टाच्या समोर हजर होण्याच्या आधी बेल दिलं जातं आणि त्या व्यक्तीला प्रोविजनल रिलीज मिळवून दिला जातो. ओरिजिनली द वर्ड इज डिराइव्ड फ्रॉम द ओल्ड फ्रेंच वर्ब बेलर विच मीन्स टू गिव ऑर टू डिलिव्हर. आपल्याकडे होता शब्द इंडेमनिटीमध्ये, बेलर, बेली, कॉन्ट्रॅक्ट सेकंडमध्ये. बेलर म्हणजे काय आहे, टू गिव, देतो आपण इथे, ऑर टू डिलिव्हर. अ बेल इज ग्रँटेड टू अन ॲक्युज आफ्टर प्रेझेंटिंग अ बेल बॉन्ड इन द कोर्ट. अंडरलाईन द बेल बॉन्ड. ओके, द प्रायमरी ऑब्जेक्टिव ऑफ अरेस्ट इज टू एन्शुअर दॅट द ॲक्युज इन अ क्रिमिनल केस अपियर्स बिफोर द कोर्ट फॉर द कन्व्हिनियन्स ऑफ जस्टिस. ॲक्युज कशासाठी आला आहे कोर्टाच्या समोर, कशासाठी हजर केलं गेलं त्याला, तर जस्टिसच्या पर्पजसाठी. हाऊ एवर इफ द पर्सन प्रेझेंट कॅन बी ग्रँटेड फॉर द कोर्ट ट्रायल विदाउट पुटिंग द पर्सन इन अ जेल. प्रत्येक व्यक्तीला जेलमध्ये टाकण्याच्या ऐवजी जर समजा त्या व्यक्तीचं काय केलं, त्याला जेलमध्ये टाकण्याच्या ऐवजी आपण काय करतो, इट वूड अनफेअर अँड अनजस्ट टू व्हायलेट अ पर्सन्स लिबर्टी. ओके, समजा असा गुन्हेगार आहे की असा गुन्हा आहे की जो बेलेबल आहे, माशेच त्या लोक जेलमध्ये भरती करून काय फायदा कराय, काय होणार आहे, त्याच्याऐवजी आपण काय करतो, त्याला प्रोविजनल रिलीज देतो. इट वेअर अनफेअर अँड अनजस्ट टू व्हायलेट द पर्सन्स लिबर्टी, त्याची लिबर्टी काढून घेणे अनफेअर आहे. देन दस बेल कॅन बी ग्रँटेड ॲज अ कंडिशनल लिबर्टी टू द ॲक्युज. अंडरलाईन द कंडिशनल लिबर्टी, बेल इज नथिंग बट अ कंडिशनल लिबर्टी टू द ॲक्युज. आता टाईप्स ऑफ बेल इन इंडिया, भारतामध्ये कुठले कुठले बेल चालतात पहा. देर आर कॉमनली 3 टाईप्स ऑफ बेल इन इंडिया विच अन पर्सन कॅन अप्लाय डिपेंडिंग अपॉन द स्टेज ऑफ द क्रिमिनल मॅटर. ओके, पहिला रेग्युलर बेल, जी कॉमनली आपण ऐकतो बेल झाली. रेग्युलर बेल कॅन बी ग्रँटेड टू अ पर्सन हू हॅज ऑलरेडी बीन अरेस्टेड अँड केप्ट इन पोलीस कस्टडी. रेग्युलर बेल कुणासाठी केलं जातं, ऑलरेडी एखादा माणूस अरेस्ट आहे, त्याला पोलीस कस्टडीमध्ये ठेवलं गेलेलं आहे. अ पर्सन कॅन बी फाईल अ बेल ॲप्लिकेशन. बेल ॲप्लिकेशनला अंडरलाईन करा, फॉर रेग्युलर बेल अंडर सेक्शन 437 अँड 439 ऑफ द CRPC. तो काय करेल, बेल ॲप्लिकेशन फाईल करेल. आता तो करेल किंवा त्याचा प्लीडर करेल. ओके, पहिला आहे रेग्युलर, दुसरा आहे एंटरिम बेल. व्हॉट इज द मिनिंग ऑफ एंटरिम बेल. एंटरिम बेल इज अ बेल granted for a short period la underline kara of time. Interim bail is granted to an accused before the hearing for the grant of regular bail or anticipatory bail.
ही जी बेल आहे कधी ग्रांट केली जाते, रेग्युलर बेलच्या आधी किंवा अँटिसिपेटरी बेलच्या आधी. आता अँटिसिपेटरी बेल म्हणजे काय पहा, अ पर्सन हू डिसन्स दॅट मे बी अरेस्टेड, त्याला खात्री झाली आहे, त्याला कुठून तरी कुणकुण लागली आहे की आता आपल्याला काय होणार आहे, अरेस्ट होणार आहे. कुठं, कोणाकडून? बाय द पोलीस, फॉर अ नॉन बेलेबल ऑफेन्स. आपल्या हातून एक नॉन बेलेबल ऑफेन्स घडलेला आहे त्याला माहीत असतं, आणि आता पोलीस आपल्याला येऊन अटक करणार आहेत. कॅन फाईल अन ॲप्लिकेशन फॉर अँटिसिपेटरी बेल. अँटिसिपेटरी बेल म्हणजे अरेस्ट करण्याच्या आधीच बेल, अँटी मराठीत त्याला काय म्हणतात, त्याला आधीच बेल घेतली जाते. इट इज लाईक अन ॲडव्हान्स बेल ऑप्टेन अंडर सेक्शन 438 ऑफ CRPC. अ बेल अंडर सेक्शन 438 इज अ बेल बिफोर अरेस्ट. अंडरलाईन करा, बेल बिफोर अरेस्ट, अरेस्ट होण्याच्या अटकपूर्व जामीन. अँड अ पर्सन कॅन नॉट बी अरेस्टेड बाय अ पोलीस इफ द अँटिसिपेटरी बेल हॅज बीन ग्रँटेड बाय द कोर्ट. ओके, पुढच्या लेक्चरमध्ये आपण बेलेबल अँड नॉन बेलेबल ऑफेन्स पाहू. थँक्यू.